महाराष्ट्राचं राजकीय वातावरण मात्र चांगलं स्थापलं आहे. पण की अचानक आलेल्या अजितदादा पवारांना आयकरची नोटीस आणि त्यामध्येच मात्र अचानक पडलेली छापे यामध्येच मात्र महाराष्ट्राचं राजकारण मात्र चांगलं स्थापलं आहे. कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकट नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली. याबाबत अजित पवार म्हणाले की आयटीने कुठे छापेमारी करावी हा प्रश्न त्यांचा आहे, पण राजकीय हेतूने धाड टाकली का हे ते सांगतील. ते म्हणाले की माझ्या बहिणीचे 35 वर्षापूर्वी लग्न झाले आहे, एक कोल्हापूरमध्ये आहे तर 2 पुण्यामध्ये आहेत. त्यांच्यावर धाडी का टाकल्या ते देखील मला समजू शकले नाही, असं अजितदादा यावेळी म्हणाले. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर जनतेने विचार करावा कोणत्या स्तरावर जाऊन संस्थेचा वापर केला जात आहे, कारण की राजकारण होत आहे हे लक्षात येत आहे. तसं ते म्हणाले की मी आजवर काही असे पाहिले नाही की पवार साहेबांचे काही संबंध नसताना त्यांनाही ईडीची नोटीस आली होती, त्यातून लोकांनी हाही बोध घेतला पाहिजे, असं अजितदादा यावेळी म्हणाले.